नमस्कार, मी डॉक्टर सचिन देवरे, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन नाशिक. आज आपण हर्नियाच्या रुग्णांनी काय करू नये याची माहिती घेणार आहोत. हर्निया म्हटला की शरीरातील एका भागातील अवयव दुसऱ्या भागात जाण्याचा प्रयत्न करतात किंवा बाहेरच्या आवरणात शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात, त्याला आपण हर्निया असे म्हणतो. तर हर्नियामध्ये बेसिकली जर पोटातला प्रेशर वाढत असेल तर तो हर्निया मोठा होऊ शकतो, मोठा होऊन अडकू शकतो आणि तो हर्निया अडकल्यास जीवघेणा त्रास होऊ शकतो. इमर्जन्सी तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. त्यामुळे हर्नियाच्या रुग्णांनी काय करू नये याची आज आपण माहिती घेणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट जी हर्नियाच्या रुग्णांनी टाळायची आहे ती म्हणजे जोरात खोकला करणे. जर हर्नियाच्या कुठल्याही पेशंटला खोकला येत असेल तर त्याने त्वरित त्याचा उपचार करून घेणं गरजेचं आहे. खूप जोरात खोकल्याने किंवा वारंवार खोकला आल्याने पोटातील प्रेशर वाढून हर्निया मोठा होऊ शकतो. दुसरी गोष्ट शिंकणे. जर शिंक आली तर पोटातला जो प्रेशर आहे तो एकाच वेळी खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि त्या काही सेकंदात हर्नियाची गाठ खूप मोठी होऊ शकते आणि अडकू शकते. शिंकणे टाळता येणं अशक्य आहे, पण तुम्हाला ॲलर्जी असेल आणि वारंवार शिंका येत असतील तर त्याची काळजी नक्कीच तज्ज्ञांकडून तुम्ही घेतली पाहिजे. शिंकताना आणि खोकताना तुमचा हात हर्निया असलेल्या जागेवर ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तो हर्नियाचा फुगा अजून मोठा होणार नाही. अतिरिक्त वजन उचलणे हा एक तिसरा प्रकार किंवा ही तिसरी गोष्ट जी आहे ती तुम्ही नक्कीच अवॉइड केली पाहिजे. प्रत्येक हर्नियाच्या रुग्णाने अतिरिक्त वजन उचलण्याचं टाळलं पाहिजे. जर तुम्ही 5 किलोपेक्षा जास्त वजन उचलत असाल तर ते उचलताना तुमच्या पोटाचा प्रेशर वाढून हर्निया मोठा होऊ शकतो, अडकू शकतो. त्यामुळे हर्नियाच्या कुठल्याही रुग्णाने अतिरिक्त वजन उचलता कामा नये. चौथी गोष्ट लघवी करताना किंवा शौचास जास्त जोर लावू नये. ज्या रुग्णांना शौचास जास्त जोर लावावा लागत असेल, बद्धकोष्ठता होत असेल, पोट साफ होत नसेल, त्या रुग्णांनी त्यासाठी कुठला तरी औषधं किंवा आहारात बदल करून शौचास साफ होईल याची दखल घेतली पाहिजे. जर तुम्हाला शौचास जोर लावा लागत असेल तर तुमचा हर्निया मोठा होऊ शकतो, अडकू शकतो. तसेच वारंवार लघवीत जाणे, लघवीची धार कमी होणे, लघवीस जास्त जोर लावणे, रात्री वारंवार लघवीस जाणे, असे काही त्रास तुम्हाला असतील किंवा प्रोस्टेट ग्रंथीचा काही आजार असेल तर त्याचा इलाज करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून जोर लावल्यामुळे हर्निया वाढणार नाही. या व्यतिरिक्त काही कॉमन गोष्टी ज्या हर्नियाच्या रुग्णांनी नाही केल्या पाहिजेत त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. हर्नियाच्या रुग्णांनी जिममध्ये जाऊन वजन उचलणे, पोटावर ताण पडेल अशा एक्झरसाइज करणे हे टाळलं पाहिजे. प्राणायाम करताना कपालभाती प्राणायाम सारखे काही प्राणायाम किंवा ज्या योगा आसनांमध्ये पोटावर ताण पडतो अशी योगासने टाळली पाहिजेत. आणि या व्यतिरिक्त सर्वात शेवटचं सांगायचं झालं तर हर्नियाच्या रुग्णांनी जर हर्निया झालेला असेल तर झोपल्यानंतर हर्नियाचा जो काही भाग असेल त्या भागावर हलक्या हाताने प्रेशर देऊन तो हर्निया छोटा करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून ते अवयव त्याच्या त्याच्या जागेवर जाऊन सुरळीतपणे कार्य करू शकते. तर मित्रांनो, आज आपण माहिती घेतली हर्नियाच्या रुग्णांनी काय करू नये याची. मला आशा आहे की हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि ज्या गोष्टी मी टाळायला सांगितल्या आहेत त्या तुम्ही टाळणार आणि हर्नियापासून होणारे जे गंभीर दुष्परिणाम आहेत ते तुम्ही
टाळू शकतात. धन्यवाद. मी डॉक्टर सचिन देवरे, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, नाशिक.